नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असे मूग डाळ आणि मसूरच्या डाळीचा मसाले भात बनवून दाखवणार आहे। तर यात मूग डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे। 3 चमचे मुगाची डाळ घेतलेली आणि 3 चमचे मी मसूरची डाळ घेतलेली आहे। तांदूळ घेतलेले आहेत 1 वाटी भरून गच्च। ही जी वाटी आहे ना, ही गच्च भरून घेतलेली आहे। आणि हे साधे तांदूळ आहेत बघा, बारीक आणि असे जुने तांदूळ आहेत। ह्याच्या जागी तुम्ही बासमती घेऊ शकता, तुकडा तांदूळ, इंद्रायणी तांदूळ, जो तुम्हाला आवडेल तो घेऊ शकता। पण इंद्रायणी वगैरे कसं चिकट होतो थोडासा, तुम्हाला सुट्टा पाहिजे असला तर मग अशा पद्धतीचा कोणता पण घेऊ शकता। भात मी कुकरमध्ये बनवणार आहे, त्यासाठी बघा कुकर गरम करत ठेवलं आहे। त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे 1 पळी आणि हे गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, अशा पद्धतीचा बघा चमचा आहे। त्यात टाकायचं 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाले विलायची, 1/2 स्टार फूल, 3 मिरी, 1 साधी विलायची, 3 लवंगा टाकलेल्या आहेत, 2 टाकायचे तेजपत्ते, हलकंसं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं 1 मिडियम आकाराचा कांदा बघा, असा बारीक कापून घेतलेला आहे। उभा जरी कापला तरी चालेल आणि बारीक कापला तरी पण चालेल। आताला आपण चांगलं कांद्याला भाजून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आत्ता टाकायचं ह्याच्यात हिंग पावडर, कारण की पहिली जर टाकली ना तर करपून जाते। आता ह्याला चांगलं आपण कांद्याला भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। त्यात टाकायची आपल्याला हळद आणि त्याच्यात टाकायची आपल्याला बघा हिरवी मिरची, आलं, लसूण कुटून घेतलेलं आहे। हिरव्या मिरच्या 3 आहेत, 4 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि 1/2 इंच आलं आहे। आता ह्याला 1 मिनिटभर मी परतून घेते। परतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 टाकायचं टोमॅटो आणि ते पण 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मिनिटभर परतून घेतलेलं आहे बघा मस्त असं। आता ह्याच्यात टाकणारे आहे मी मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। 1/2 चमच्याला पण कमी टाकलेली आहे। मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकणार आहे मी 2 ते 2.5 चमचे शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे येतात हे। कसे माहीत आहे का, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालतील। पण आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे, आपण कच्चे टाकलेत नाही, ह्याला 1 मिनिटभर पहिलं मी मिडियम गॅसवर परतून घेणार आहे, म्हणजे खाताना आपल्याला एकदम छान असे लागते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, गॅस करणार आहे थोडा बारीक। आता ह्याच्यामध्ये बघा मी 1/2 चमच्याला बी कमी असे दरदरे धने केलेले, ते टाकणार आहे। तुम्ही एकदा टाकून बघा, असे छान लागतात। नाही तर तुम्ही जिरे धने पावडर जरी टाकली तरी पण चालू शकते। आता हा भाताचा मसाला, ह्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे, म्हणजे मी लग्नाच्या पंक्तीतला बघा भात दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये मी मसाला पण दाखवलेला आहे। तो मसाला आहे, तुमच्याकडे जो असेल तो टाकला तरी पण चालू शकतं। कोथिंबीर, भाताला काय करायचं, कधी पण असे देठा सकाळ कोथिंबीर थोडी टाकायची, म्हणजे त्याची चव पण छान येते। मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा। ह्याच्यात टाकणार आहे डाळ, गॅस बारीकच होता आपण मसाले टाकताना। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा। ह्यातली तुम्हाला कोणती जर आवडत नसेल तर दुसरी कुठली टाकली तरी चालेल। आणि त्यात टाकायचे आपल्याला हे तांदूळ, तांदूळ पण मी स्वच्छ धुवून घेतलेले 2 ते 3 पाण्यानं, भिजत वगैरे घातलेले नाही आहेत, धुतलेत फक्त। तांदूळ टाकून घेतलेले आहेत। आता ह्या मसाल्यामध्ये फक्त 1 मिनिटभर आपण ह्याला परतून घेऊया। मसाल्यामध्ये बघा मी परतून घेतलेलं आहे मस्त असं। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, हलवून घ्यायचं। आता ह्यात तुम्हाला सांगते 1 वाटी तांदूळ टाकले होते, तर त्याच वाटीनं आपल्याला 3 वाटी पाणी टाकायचे बघा। हे सेम वाटी गच्च भरून मी तांदूळ घेतले होते, 1 वाटी, दुसरी वाटी आणि आपण ही तिसरी वाटी टाकूया आणि मिक्स करून घेऊया। कुकरमध्ये काय माहिती आहे का, थोडंसं पाणी कमी जास्त केलं तरी चालेल। आता हे पहिलं मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे जेव का नाही, 1 चमचा तुम्ही तुपाची धार टाकली तरी चालेल ना, तर भात जेव्हा आपण काढतो ना कुकरमधनं जेव्हा घेतो ना, तवा जरी टाकून खायला घेतला तरी पण चालू शकतं। आता कुकरचं मी झाकण लावून घेते आणि आपल्याला ह्याला काय करायचे, मिडियम गॅसवर ह्याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। कुकरच्या बघा 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, जास्त थंड नाही झालेलं, अजून पण गरमच आहे। पूर्ण थंड झाल्यावर जरी खोलला तरी पण चालू शकतं बघा। मस्त झाला, मोकळा मोकळा होतो एकदम अशा तांदळाचा भात आणि एकदम चवीला पण छान लागतो। तुम्हाला तर मी हा काढून पण दाखवते, अजून गरमच आहे बघा, किती मोकळा आहे बघा अशा पद्धतीनं। आणि एकदम जर तुम्ही थंड झाल्यावर जर खोलला ना तर अजून एकदम छान असा होतो आणि चवीला तर एकदा छान लागतो ना। करून बघा, पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये फ्रेश वाटाणे, फ्लावर, तशीसुद्धा सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। खूप वेगवेगळ्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे। ही जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा।